मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आज आनंदित आहात आणि देवबाप तुम्हा प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित करत आहे. देवबाप तुम्हा प्रत्येकाला नवीन नवीन गोष्टी तो आमच्याशी बोलत आहे म्हणून देवबापाला धन्यवाद. त्याचं नाव मी उंच करतो. मी प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आमचा जो विषय आहे माझ्या प्रियानु, तुम्ही पवित्र शास्त्र तुमच्या संगती असू दे, वही पेन तुम्ही तुमच्या जवळ घ्या. आज आमचा विषय आहे की स्वप्न व स्वप्नाचे प्रकार. जे स्वप्न आम्ही पाहतो, स्वप्न आणि स्वप्नाचे प्रकार आम्ही पाहणार आहे आणि येत्या दिवसामध्ये अनेक काही गोष्टीमध्ये आम्ही डीपली जाणार आहोत. आजच्या काळामध्ये ज्याला तिने सांगितलं की देवबाप त्याच्या लोकाशी तो स्वप्नात आणि दृष्टांताद्वारे बोलत आहे. योएल 2:28 मध्ये वचन सांगतं. योएल 2:28 आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचणार आहोत. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की देव शेवटच्या काळामध्ये स्वप्न आणि दृष्टांताद्वारे तो आपल्या लोकांशी बोलणार आहे. तुमची लेकर आणि तुमचे वृद्ध लोक सुद्धा स्वप्न पाहतील आणि दृष्टांत पाहतील. आणि माझ्या बहिणीने भावानो, या शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत असताना देवबाप योएल 2:28 प्रमाणे आमच्याशी तो बोलत आहे. आम्ही पवित्र शास्त्रामधून तो भाग आम्ही वाचणार. योएल 2:28 यस. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. या ठिकाणी वचन सांगते की तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. आणि स्वप्न आणि दृष्टांताद्वारे परमेश्वर आमच्याशी तो बोलत आहे आणि ती जोरदार रीतीनं परमेश्वर कार्य करत आहे. स्वप्न आणि दृष्टांताद्वारे लोकांच्या वैयक्तिक जीवनासाठी असू दे आणि भरपूर गोष्टीद्वारे परमेश्वर बाप आज स्वप्न आणि दृष्टांताद्वारे बोलत आहे. स्वप्न हे वेगळं आहे आणि दृष्टांत हा वेगळा आहे. आम्ही आज स्वप्नाविषयी पाहणार आहोत. कित्तर लोकांना झोपलेला असताना, कित्तर लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळे स्वप्न त्या ठिकाणी पडले जातात. मग जेव्हा आम्ही उठतोय त्याच्यानंतर व्याकुळ होतोय, आम्हाला समजत नाही की कोणत्या प्रकारचे स्वप्न आहे किंवा कशासाठी हे स्वप्न पडलेलं आहे, त्याचा अर्थ काय आम्हाला समजत नाही. पण त्या दिवसामध्ये प्रत्येक एक गोष्टीविषयी आम्ही नक्कीच अभ्यास करणार की कोणतं स्वप्न पडल्यानंतर त्याचा अर्थ काय असू शकतोय. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहणार आहेत. पहिला आम्ही स्वप्न म्हणजे काय समजून घेऊया. स्वप्न याचा अर्थ इंग्लिशमध्ये त्याला ड्रीम म्हणतात. स्वप्न याचा अर्थ इंग्लिशमध्ये त्याला ड्रीम म्हणतात आणि तुम्ही लिहून घ्यावं. डी म्हणजे डिटरमाइन द टाइप, म्हणजे कोणत्या प्रकारची स्वप्न. डी म्हणजे डिटरमाइन द टाइप, कोणत्या प्रकारचे स्वप्न. आम्ही ते ड्रीमचं त्याची फोड करत आहोत. डी म्हणजे डिटरमाइन द टाइप, कोणत्या प्रकारची स्वप्न. आर म्हणजे रिव्हील द रूट, स्वप्नाचा स्त्रोत कुठला किंवा स्वप्न कुठून ते येतं त्याचा अर्थ होतो. रिव्हील द रूट, स्वप्नाचा स्तोत्र. ई म्हणजे इमोशनल्स, म्हणजे भावना. लोकांच्या भावना त्याशी जोडलेल्या असतात, स्वप्नाशी जोडलेल्या असतात. वेगवेगळ्या भावना मनुष्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी स्वप्नाच्या द्वारे प्रकट होतात. त्याच्यानंतर ए म्हणजे ऍक्शन, याचा अर्थ कृती. त्या ठिकाणी कृती स्वप्नामध्ये आम्हाला दिसते. एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणातून आपण जातो, एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी आमचा प्रवास होतो. चालत असताना किंवा वेगवेगळ्या गोष्टीच्या द्वारे आम्ही प्रवास करत असतो. काही काही लोक अंतराळीमध्ये उडलेले त्या ठिकाणी दिसतात, काही काही लोकांना पंख येतं, काही काही लोक वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी कृती करतात किंवा ते हलत असतात. त्याच्यानंतर एम म्हणजे मेन स्टँडिंग, म्हणजे स्थान किंवा त्याचं ठिकाण. स्वप्न नेमकं कुठल्या ठिकाणातून ते आलेलं आहे, कुणापासून ते आलेलं आहे. आणि यस म्हणजे सिम्बॉल, म्हणजे वेगवेगळ्या सिम्बॉलाद्वारे त्या ठिकाणी स्वप्न पडलं जाते. त्या दिवसामध्ये स्वप्नामध्ये जे सिम्बॉल्स आम्हाला दाखवतात त्याचं मिनिंग सुद्धा आज आम्ही येत्या दिवसामध्ये आम्ही पाहणार आहोत. परंतु आज आम्ही अशी काही गोष्टी पाहून घेऊया की जे स्वप्न आमच्या जीवनामध्ये पडतं किंवा स्वप्नाचे प्रकार आणि कुठून कुठून स्वप्न येतात. आता पुढचा आमचा मुद्दा आहे की स्वप्न तीन ठिकाणातून येतात. स्वप्न तीन ठिकाणातून येतात. पहिलं जे ठिकाण आहे ते देवापासून स्वप्न येतं. योब याचा 33 आणि 13-18 वचन आम्ही त्या ठिकाणी वाचूया. योब पवित्र शास्त्रामधून याचा 33:13-18 वचन यस. तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही, म्हणून का तुशी तुत्याशी वाद घालतोस. देव एका प्रकारचे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही. स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाठ देत असता तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडतो. त्यास प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो, तेने करून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो. पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो, तो त्याचा जीव गर्ते ते
पासून रक्षितो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून त्याचा जीव बचावतो। या ठिकाणी योब त्या ठिकाणी 33:13-18 वचनामध्ये आम्ही वाचतो की मनुष्याला तीन प्रकारचे स्वप्न आहेत आणि पहिले जे स्वप्न येतं ते परमेश्वर बाप आपल्या लेकरांना स्वप्न दाखवतो आणि स्वप्नाद्वारे काही गोष्टीचा उलगडा त्याला करायचा असतो। पुढे आम्ही पाहणार आहे कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत। पहिली गोष्ट की स्वप्न हे देवापासून येतात, परमेश्वरापासून येतात। देवबाप आम्ही उत्पत्तीपासून प्रकटीकरणामध्ये जुन्या करामध्ये कित्येक ठिकाणी आणि त्याच्यानंतर नवीन करामध्ये कित्येक ठिकाणी देवबाप वेगवेगळ्या त्याच्या सेवकाशी, वेगवेगळ्या त्या ठिकाणी राजांशी, वेगवेगळ्या संदेशाशी स्वप्नाद्वारे बोलल्याला आम्ही पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी पाहतो। दुसरा भाग जो आहे की स्वप्न कुठून येतात, स्वप्न शरीराच्या द्वारे सुद्धा स्वप्न येतात। आम्ही जे दिवसभर त्याचा विचार करत असतो त्याद्वारे सुद्धा स्वप्न पडतात। उपदेशक याचा 5वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगतो, उपदेशक याचा 5वा अध्याय 3रं वचन, काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते, तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रकट होते। वचन सांगते काम फार पडल्याने, याचा अर्थ दिवसभर ज्या गोष्टीचा आम्ही विचार करतो अशा काही गोष्टीमध्ये आम्ही दिवसभर असतो। कदाचित पती पत्नी झालेले भांडणं असेल, एखादी तरुण मुलगी असेल, जी तरुण मुलगी एखाद्या आपल्या प्रियकराविषयी विचार करत असेल किंवा एका तरुण मुलगा आपल्या प्रियकरीविषयी तो विचार करत असेल किंवा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी तो दिवसभर विचार करतात, त्याचं काम, त्याचं एज्युकेशन विषय, जे येणारे एक्झाम आहे त्याच्याविषयी जर तो विचार करत असेल तर त्या गोष्टीच्या द्वारे सुद्धा मनुष्याला स्वप्न पडतात। म्हणजे पहिलं आम्ही पाहिलं की देवापासून सुद्धा स्वप्न येतं आणि दुसरं त्या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे की शरीराच्या द्वारे मनुष्याला स्वप्न पडतात। तिसरा प्रकार आम्ही स्वप्नातून पाहणार आहोत की सैतानापासून सुद्धा त्या ठिकाणी स्वप्न येतात। सैतान सुद्धा मनुष्याला स्वप्नामध्ये वेगवेगळ्या गोष्टीच्या द्वारे भीती घालतो, त्याला घाबरत करतो। आम्ही वाचूया योब याचा 7वा अध्याय 13-15 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे। योब याचा 7वा अध्याय 13-15 वचन, यस। माझा पिछाना मला शांती देईल, माझा पलंग माझा खेद काहीसा हलका करील असे मी म्हणतो, तेव्हा तू मला स्वप्ने पाडून घाबरे करतोस, मला दुष्टांत दाखवून भयभीत करतोस, म्हणून माझा गळा दाबून मला मारले तरी माझ्या जीवास पुरवेल, माझ्या अस्थी पंजरापेक्षा मला मरण पुरवेल। या ठिकाणी वचन स्पष्टपणे बोलत आहे सैतानापासून आलेले स्वप्न आहेत। त्या स्वप्नामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहतो, आमचा अपघात झालेला पाहतो, कोणीतर आमचा गळा दाबत आहे, कित्येक वेळा आम्ही बोलायचा ते स्वप्नामध्ये प्रयत्न करतो पण तो आमच्या मुखातून त्या ठिकाणी शब्द फुटत नाहीत, आमचा गळा त्या ठिकाणी दाबला जातो। कोणत्या प्रकारे बोलायचं, आम्ही येशूचं नाव घेण्यासाठी प्रयत्न करतो, आम्ही आमच्या आईला, आमच्या वडिलाला किंवा आमच्या पतीला किंवा पत्नीला त्याचं नाव घेऊन त्याला हाक मारू इच्छितो, कारण आमचा गळा कोणतर दाबालंय याची जाणीव आम्हाला होते। काही सिंह आमच्या पाठीमागं लागलेले आम्हाला समजतात, काही साप आमच्या पाठीमागं लागलेले आम्हाला समजतात। सैतानापासून आलेले वेगवेगळे जे स्वप्न असतात त्या स्वप्नामध्ये एखाद्या ठराविक पुरुषाबरोबर, स्त्री बरोबर, एखादा पुरुष किंवा स्त्री त्या ठिकाणी व्यभिचार करताना, वाईट गोष्टी करताना त्या ठिकाणी त्याला ते आढळतं। कधी कधी सैतानापासून आलेल्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी एखादा देवदूत सारखा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी दिसला जातो, तो देवदूत आहे आणि तो म्हणतो की येशू ख्रिस्त काही प्रभू नाही, येशू ख्रिस्त काही मरणातून उठला नाही, येशू ख्रिस्त काही पुन्हा येणार नाही, यासाठी तो त्या ठिकाणी स्वप्नामध्ये बोलतो आणि देवदूताचं रूप त्या ठिकाणी तो घेऊन येतो। मताना पोल म्हणतोय की पत्रांमध्ये की एखादा देवदूत सुद्धा आला कोणीतरी म्हटला की येशू हा प्रभू नाही, तर त्या देवदूता वरती सुद्धा तुम्ही विश्वास त्या ठिकाणी ठेवू नका। स्वप्नाच्या द्वारे कित्येक लोकांना डायरेक्शन मिळतं, स्वप्नाच्या द्वारे कित्येक लोक भीतीमध्ये पडतात, स्वप्नाच्या द्वारे कित्येक लोक व्याकुळ होतात, स्वप्नाच्या द्वारे कित्येक लोक प्रभूपासून सुद्धा दूर जातात आणि स्वप्नाच्या द्वारे लोक आत्मिक वृद्धीसाठी त्यांना कारणीभूत होतं। म्हणताना ह्या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये समजून घेऊयात। जेव्हा काही लोकांचे मला फोन कॉल्स येतात आणि त्या ठिकाणी विचारतात की अशा अशा प्रकारचं मला स्वप्न पडलेलं आहे, देवाचा आत्मा ज्यावेळी मला लीड करत असतो मला समजतं की बाबा देवापासून आलेलं स्वप्न आहे आणि त्याचं रेव्हलेशन त्या लोकांपर्यंत मी घेऊन जातो, त्याचा नेमका अर्थ देवाचा आत्मा मला शिकवतो, त्या लोकांना मी काय सांगावं, कोणत्या गोष्टी स्वप्नाच्या देवा बोलत आहे। परंतु असे काही काही स्वप्न लोकांना पडतात ते मला फोन करून विचारतात आणि त्यावेळी मला त्याचं नेमकं उत्तर आत्म्यापासून येत नाही आणि मी कधी कधी ब्लँक होतो की समजत नाही। काही काही जे त्या ठिकाणी स्वप्न येतात ते शरीराच्या द्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यामुळं
त्याचा उलगडा होणं कधी कधी कठीण होतं आणि काही नुसते असेच स्वप्न, म्हणजे आम्ही दिवसभर विचार करत बसलेलो आहोत आणि ते स्वप्न आमच्या मनामध्ये येतं, आम्ही त्या ठिकाणी झोपलेलो असतो आणि ते स्वप्न आम्हाला त्या ठिकाणी पडतं. मग तीन गोष्टी नेमक्या समजून घेऊया की तीन ठिकाणाहून स्वप्न येतात. पहिलं देवापासून, दुसरं आमच्या शरीराच्या गोष्टीद्वारे आम्हाला स्वप्न येतात आणि तिसरं सैतानापासून आम्हाला त्या ठिकाणी स्वप्न पडतात. आता आम्ही पाहूया स्वप्न का पडतात, कशासाठी स्वप्न पडतात. काही प्रकार, एक चार प्रकार त्याच्यामध्ये आहेत कशासाठी स्वप्न पडतात. देवापासून आलेलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये देवबाप त्या व्यक्तीला सावध करू इच्छितो. आणि पवित्र शास्त्रामध्ये कित्तर भागामध्ये आम्ही पाहिलेलं आहे जेव्हा अब्राम अबिमेलेकडं जातो आणि त्या ठिकाणी सारा त्याची पत्नी असते आणि अब्राम त्या ठिकाणी घाबरतो आणि म्हणतो की सारेला सारे या ठिकाणी ही जी लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, पापी लोक आहेत आणि यांच्या समोर तू सांगू नकोस की मी तुझा पती आहे, नाही तर तुझ्यासाठी ही लोक मला त्या ठिकाणी मारतील, कारण तू सारा त्या ठिकाणी दिसायला सुंदर होती माझ्या प्रिय लोकांनो. आणि वचन त्या तिने सांगतं की अबिमेलेक त्या ठिकाणी तो म्हणतोय की ही कोण स्त्री तुझ्यावर आलेली आहे. तो अब्राम मला बोलले असताना अब्राम म्हणतोय की ही माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीन भावानु की तो अब्रामाला धन संपत्ती देतो आणि सारेला त्या ठिकाणी आपली पत्नी म्हणून त्या ठिकाणी तो करून घेतो. आणि प्रियानु देव स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी अबिमेलेक जो राजा आहे त्याला तो प्रकट करतो. त्या गोष्टी प्रकट केल्यामुळे अबिमेलेक राजा घाबरतो आणि त्याला समजतं की ही जी पत्नी, ही जी सारा आहे ती अब्रामाची पत्नी आहे. आणि माझ्या बहिणीन भावानु की तो परत अब्रामाला त्या ठिकाणी बोलवतो आणि त्या ठिकाणी म्हणतो की ही तुझी पत्नी असताना तू आमच्याशी लबाड का बोललास. देव सावध करण्यासाठी काही काही गोष्टी बोलवतो. आम्ही एखाद्या पापामध्ये असेल, आमचं जीवन प्रभूपासून दूर जात असेल, एखादा चुकीचा निर्णय आम्ही विवाहाविषयी, आमच्या आत्मिक जीवनाविषयी आम्ही घेत असेल, तर देव बाप आम्हाला स्वप्नामध्ये तरी कधी सावध करतो. वेगवेगळ्या गोष्टी तो आम्हाला प्रकट करतो. तो आम्हाला शिकवतो की माझ्या मुलात या जीवनामध्ये पडले तुला जे स्वप्न, ज्या गोष्टी तू करत आहेस त्या गोष्टी टोटल चुकीच्या आहेत, या गोष्टी तुला करायच्या नाहीत. आमच्या जीवनामध्ये आम्ही एखादा घेणाऱ्या निर्णयाविषयी परमेश्वर आम्हाला सावध करतो. देवबाप आम्हाला स्वप्न यासाठी पडतो की आम्ही सावध व्हावं. आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या पापामध्ये आहोत, आम्ही कोणत्या प्रकारे देवाच्या वचनाच्या विरुद्धात जर जीवन जगणार लोक असेल तर देव आम्हाला सावध करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला तो स्वप्न दाखवतो. पहिली गोष्ट, स्वप्न का पडतात हा भाग आम्ही पाहत आहे आणि त्या पहिल्या भागामध्ये आम्हाला सावध करण्यासाठी एखादी विशिष्ट गोष्ट ती आमच्या जीवाला कदाचित हानिकारक ठरू शकते. एखादा निर्णय जो आम्ही जीवनामध्ये घेत आहोत त्याच्याविषयी कदाचित आम्ही चुकीचा निर्णय घेईन यासाठी परमेश्वर बाप आमच्यावरती जे प्रेम आहे म्हणून तो स्वप्नातरी आमच्याशी बोलतो. माझ्या मुला, माझ्या लेकरा, जो निर्णय तू घेत आहेस तो टोटल चुकीचा आहे, यासाठी सावध करण्यासाठी, सावध करण्यासाठी परमेश्वर बाप स्वप्नाद्वारे बोलतो. लक्षात ठेवा, स्वप्न का पडतात याचे मुद्दे आम्ही पाहत आहोत. पहिला मुद्दा, देव आम्हाला सावध करण्यासाठी त्या ठिकाणी स्वप्ने पडतात. दुसरं, स्वप्ने का पडतात हो, तर आम्ही पश्चाताप करावा. कित्तर लोकांना देव बाप वचनाद्वारे बोलतो, एखादा व्यक्ती ख्रिस्तामध्ये तो आहे परंतु तरी सुद्धा पापामध्ये तो जीवन जगत आहे आणि देव बाप त्याच्या वचनाद्वारे बोलतो, देव बाप सेवकाद्वारे बोलतो, देव बाप मंडळांमध्ये बोलतो, देव बाप बायबल स्टडीमध्ये बोलतो आणि बोलत असताना तो व्यक्ती त्या ठिकाणी त्या वचनाला लक्ष देत नाही आहे, तो वचनाकडे निग्लेक्ट करत आहे, ते वचन स्वीकारत नाही आहे. अशा वेळेमध्ये देव बाप स्वप्नाद्वारे अशा काही भयानक गोष्टी दाखवतो. काही काही लोकांना त्या ठिकाणी नरक दाखवला जाईल, त्या ठिकाणी काही काही लोकांना अग्नीची ज्वाला दाखवली जाईल, त्या ठिकाणी काही काही लोकांना जो शेवटचा न्याय निवाडा होणार आहे तो दाखवला जाईल. मग काही काही लोक पाहतात की रॅप्चर झालेलं पाहतात आणि कित्येक लोक स्वर्गामध्ये उठवलेले दिसतात आणि हा व्यक्ती, हा भाव किंवा हा बहीण त्या ठिकाणीच राहिलेली त्यांना ती समजते आणि ते म्हणतात अरे लोक गेलीत रॅप्चर झाले मी तर कसं राहिलो. ते लोक व्याकुळ होतात किंवा त्या ठिकाणी जीवनाचं पुस्तक उघडलं जातं, लाईन त्या ठिकाणी लागलेली जाते आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचं नाव पुकारलं जातं आणि जेव्हा हा भाऊ किंवा हा बहीण जेव्हा त्या जीवनाच्या पुस्तकाजवळ जाते, देवदूताजवळ जाते, तेव्हा पाहिलं जातं की त्याचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात नाही आहे. तर देवाला दाखवायचं की माझ्या मुलात या जीवनामध्ये असलेलं पाप याच्याविषयी तू पश्चाताप करावास, यासाठी मनुष्य जीवनामध्ये त्यांना स्वप्न पडतं. पश्चाताप तिने करावा यासाठी मनुष्य जीवनामध्ये त्यांना स्वप्नाद्वारे देवबाप बोलतो. तिसरी गोष्ट, स्वप्न का पडतात, तर देवबाप आम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो विशिष्ट एका गोष्टीसाठी. कदाचित आमच्या बिझनेस आम्ही करत असताना कोणता बिझनेस करावा आम्ही जेव्हा प्रार्थना करत आहे, आम्ही सेवा करत असताना कोणती सेवा आम्ही करावी
यासाठी आम्ही प्रार्थना करत आहे। जे तरुण तरुणी विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी कोणत्या गोष्टीच्या निर्णयाद्वारे एका पुरुषाशी किंवा स्त्रीशी विवाह करावा याचं मार्गदर्शन साठी करिअर निवडण्यासाठी कोणत्या प्रकारचे एज्युकेशन घेत असताना कोणत्या प्रकारचं करिअर त्या ठिकाणी निवडलं जावं यासाठी परमेश्वर स्वप्नाद्वारे त्याच्या लोकांना मार्गदर्शन करतो। देवबाप स्वप्नाद्वारे त्यांच्याशी बोलतो आम्ही कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, आम्ही कोणत्या प्रकारे त्या निर्णयाच्या पाठीमागे जावं। देवबाप आम्हाला प्रत्येकाशी बोलू इच्छितो, स्वप्नाच्या द्वारे तो आम्हाला मार्गदर्शन करतो। स्वप्न का पडतं याचा तिसरा भाग आम्ही पाहत आहोत, देवबाप आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, देवबाप आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वप्नाच्या द्वारे तो बोलतो। चौथी गोष्ट आम्ही त्या ठिकाणी पाहूया की देवाचे देव आम्हाला स्वप्न का पडतात। चौथी गोष्ट, देवाचं कार्य त्याला आमच्याकडून करून घ्यायचं आहे, विशिष्ट गोष्टीच्या द्वारे देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करून घ्यायचं आहे। मग ते आमची प्रार्थना, वैयक्तिक जीवनाविषयी प्रार्थना असेल, सुवार्ता प्रसार असेल, देवासाठी आम्ही अर्पण द्यावं यासाठी असेल, आमच्या जीवनाच्या द्वारे देवानं सेवा कार्य करून घ्यावं यासाठी आम्हाला स्वप्ने पडतात। स्वप्ने पडण्याचे चार प्रकार त्या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत। पहिला प्रकार जो आहे स्वप्न पडण्यासाठी, स्वप्न आम्हाला का पडतात, देवबाप आम्हाला सावध करण्यासाठी त्या ठिकाणी स्वप्न पडतात। दुसरा भाग पश्चाताप करण्यासाठी, तिसरा भाग मार्गदर्शन देवबाप आम्हाला करू इच्छितो, आणि चौथा भाग की देवाचं कार्य आम्ही करावं म्हणून। या चार गोष्टीद्वारे परमेश्वर बाप वेगवेगळ्या गोष्टीचा आम्हाला स्वप्नाचा तो भाग शिकवतो, आम्हाला देवबाप त्या ठिकाणी तो दाखवतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये आहोत आणि कोणत्या गोष्टी देवबाप आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो। चार भाग आम्ही समजलेत, स्वप्न का पडतात, देव सावध करण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठी। आता स्वप्नाचे प्रकार किती आहेत, स्वप्नाचे प्रकार किती आहेत। पहिला भाग आम्ही बघितला की स्वप्न तीन ठिकाणून येतात, दुसरा भाग आम्ही त्याच्यामध्ये तीन ठिकाणातून स्वप्न येतात, तीन भाग पाहिले, स्वप्न का पडतात याचे चार भाग पाहिले। आता स्वप्नाचे प्रकार किती आहेत, तीन प्रकार आहेत स्वप्नाचे, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहणार आहोत। पहिले जे स्वप्न येतं स्पष्टपणे ते स्वप्न आम्हाला समजतं, स्पष्ट स्वप्न येतं स्पष्टपणे समजतं। मत्तयाचा दुसरा अध्याय 12 वचन त्या ठिकाणी जर आम्ही वाचतो 12 आणि 13-14 की देवबाप स्पष्टपणे स्वप्नाच्या द्वारे काही गोष्टीविषयी सावधगिरी दिलेली आहे, काही इशारा दिले आहे, काही गोष्टीद्वारे मार्गदर्शन केले। आम्ही वाचूया मत्तयाचा दुसरा अध्याय 12 वचन, त्याच्यानंतर 13 आणि 14 वचन। यस, हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेले। या ठिकाणी मागील लोकाविषयी आम्ही पाहतो, माझ्या बहिणी भाऊन, जे येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी पूर्व दिशेचा तारा पाहून त्या ठिकाणी आलेले होते, आणि हेरोद त्यांना म्हणतो की जेव्हा तुम्हाला तो पुत्र भेटेल मला सुद्धा सांगा, मला सुद्धा त्याला नमन करायचं आहे, पण तुझ्या मनामध्ये विचार असतो की जाऊन त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी जो राजा आहे जो येशू आहे त्याला मारावं। मग त्या ठिकाणी जे ज्ञानी पुरुष जातात, माघी लोक जातात, येशू त्यांना त्या ठिकाणी भेटतो, ते गायीच्या गोठ्यामध्ये त्या बालकाला पाहतात आणि त्याला नमन करतात, आणि झोपलेला असताना त्या रात्री देवाचा देवदूत स्वप्नामध्ये तो काही गोष्टी प्रकट करतो, तो म्हणतो की परत तुम्ही हेरोदकडे जायचं नाही तर दुसऱ्या वाटेतून तुम्ही आपल्या गावी जावा। माझ्या बहिणीन भाऊन स्पष्टपणे त्यांना ते स्वप्न समजलं, स्पष्टपणे जे स्वप्न येते की नेमकं आम्ही काय करायचं, आणि त्या मागील लोकाशी ज्ञानी लोकाशी देवबाप स्पष्टपणे बोलला की माझ्या मुलांनू तुम्ही या वाटेतून परत जाऊ नका, तुम्हाला दुसऱ्या वाटेतून परत जायचं आहे आपल्या घरी। आमच्या जीवनामध्ये सुद्धा देवबाप काही स्पष्ट स्वप्न त्या ठिकाणी पाडतो, स्पष्ट स्वप्न आम्हाला दाखवतो। आमच्या जीवनामध्ये कोणत्याही पापाविषयी असेल, कोणत्याही गोष्टीविषयी देवबाप स्पष्टपणे दाखवतो, त्या वेळेमध्ये त्या परिस्थितीमध्ये एखाद्या गोष्टीमधून आम्ही जात आहोत, एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये सुरू आहे, एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये गोंधळ त्या ठिकाणी उठलेला असेल, तर देवबाप स्पष्टपणे ते स्वप्न आम्हाला दाखवतो। त्याच्यामध्ये मत्तय याचा दुसरा अध्याय 13 आणि 14 वचन सुद्धा आम्ही वाचणार आहोत, 13 आणि 14 वचन। यस, ते गेल्यावर पहा प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ बाळक व त्याच्या आई ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे। मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला। येस, माझ्या बहिणी भाऊन, या ठिकाणी योसेफास संगती सुद्धा परमेश्वर बाप बोलतो, योसेफास संगती सुद्धा तो क्लिअर बोलतो की योसेफ या ठिकाणी तू जाऊ थांबू नकोस, तुला मिस्रास जायचं आहे,
कारण त्या ठिकाणी तो घात करायला यरोद त्या ठिकाणी पाहत आहे। माझ्या बहिणी भाऊ, स्पष्टपणे देवाचा देवदूत स्वप्नामध्ये येऊन त्याला त्या गोष्टी रिव्हील करतो। आमच्या जीवनामध्ये सुद्धा देवबाप स्पष्ट स्वप्न आम्हाला दाखवतो, आम्ही गोंधळून जात नाही आहे, आम्हाला ते स्पष्टपणे समजतं, आम्ही स्पष्टपणे त्या गोष्टी आम्ही जाणून घेतो की देवबाप नेमकं आमच्याशी काय बोलू इच्छितो। म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा की देवबाप स्वप्नाद्वारे जो स्पष्टपणे स्वप्न आहे त्याच्याद्वारे तो आमच्याशी बोलतो, स्पष्ट स्वप्न आम्हाला तो दाखवतो, स्पष्टपणे आम्हाला त्या गोष्टी रिव्हील होतात, स्पष्टपणे सगळ्या गोष्टी आम्हाला समजायला लागतात की आम्ही काय त्या ठिकाणी करत आहोत। दुसरी गोष्ट आम्ही पाहूया की स्वप्नाच्या प्रकारामध्ये किती प्रकारचे प्रकार आहेत। दुसरा प्रकार की भविष्यवाणीचं स्वप्न असतं, भविष्यवाणीचे स्वप्न की देवबाप एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी, मग कदाचित त्या एक वर्षानंतर असतील, दोन वर्षानंतर असतील, पाच वर्षानंतर असतील, दहा वर्षानंतर असतील, देवबाप त्या गोष्टीद्वारे बोलतो, स्वप्नाद्वारे बोलतो, भविष्याविषयी सांगतो। जर उत्पत्ती याचा 37वा अध्याय 5-9 वचन आम्ही पाहतो की त्या ठिकाणी योसेफला देवबाप स्वप्नाद्वारे दाखवतो की तुला देवबाप म्हणतो योसेफाला मी कशा प्रकारे उंच करणार आहे। उत्पत्ती याचा 37वा अध्याय 5-9 पर्यंत आम्ही त्या ठिकाणी देवाच्या वचनातून वाचू इच्छितो। यस, योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले। तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका, पहा आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी भोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले। हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तो आम्हावर राज्य करणार, तो आम्हावर सत्ता चालवणार, आणि त्याच्या स्वप्नामुळे व त्या भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले। पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावास सांगितले। तो म्हणाला, पहा मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की सूर्य चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले। या ठिकाणी आम्ही प्रियानं पाहतो की परमेश्वर बाप योसेफाच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी येत्या काळामध्ये करणार आहे त्या गोष्टीविषयी देवबाप स्वप्नाद्वारे योसेफाशी दोन वेळा बोललेला आम्ही पाहतो। माझ्या बहिणीन भावानु, जेव्हा योसेफाला त्या ठिकाणी स्वप्न पडलं, योसेफ 17 वर्षाचा होता आणि जेव्हा ते स्वप्न कम्प्लीट झालं तो 30 वर्षाचा होता। याचा अर्थ 13 वर्ष त्या ठिकाणी तो फरक होता। 13 वर्षाच्या अधुकर देवबापानं योसेफाच्या जीवनामध्ये काय करणार आहे योसेफाला प्रकट केलं होतं। दुसरा मुद्दा आम्ही पाहत आहोत की स्वप्नाचे प्रकार किती आहे, त्याच्यामध्ये देवबाप भविष्यवाणी ज्या पुढे गोष्टी होणार, ज्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्याविषयी आम्हाला स्वप्न त्या ठिकाणी दाखवतो। परंतु नेमका त्याचा अर्थ आम्हाला समजणं महत्वाचं आहे। यासाठी देवाच्या आत्म्याने भरले लोक आम्ही असलं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आम्ही लोक असलं पाहिजे। कारण जेव्हा फारोच्या स्वप्नाचा अर्थ त्या ठिकाणी सांगायचा होता, कुणालाही त्या ठिकाणी ज्ञानी या जगातील कोणीही ज्ञानी त्याच्या जवळ होते त्यांना सांगता आला नाही। आणि जेव्हा योसेफला त्या ठिकाणी आणलं जातो, योसेफ म्हणतोय की आकाशाच्या पुढचं निर्माण करता परमेश्वर या गोष्टी तुमच्या समोर रिव्हील करेल। जो व्यक्ती देवाच्या आत्म्याबरोबर जोडलेला आहे, जो व्यक्ती देवाच्या आत्म्याबरोबर नेहमी सहभागितेमध्ये असतो, असाच व्यक्ती ज्याच्यावरती हे कृपादान आहे की तो त्या ठिकाणी स्वप्नाचा अर्थ समजू शकते की काही गोष्टीद्वारे देवबाप त्या ठिकाणी बोलत आहे। उत्पत्ती याचा 41वा अध्याय आणि 1-7 वचनामध्ये आम्ही पाहतोय की काही भविष्य विषय ज्या गोष्टी घडणार आहेत देवबाप त्या ठिकाणी सुद्धा स्वप्नाद्वारे बोलत आहे। उत्पत्ती याचा 41वा अध्याय 1-7 वचनामध्ये, हा, पुढील 2 वर्ष लोटल्यावर फारो स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व दष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या। पुढे पाहतो तो त्याच्या मागून कुरूप व दुबळे अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायीजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या। तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व दष्टपुष्ट गायीनं खाऊन टाकले। त्यानंतर फारो जागा झाला, मग तो पुन्हा झोपी गेला असता त्याला दुसऱ्यांदा पडले स्वप्न पडले की एकाच ताटाला ताटाला 7 चांगली भरदार कणसे आली आणि पहा त्यांच्या मागून कुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली। त्या कुरटलेल्या कणसाने ती 7 चांगली भरदार कणसे घेऊन टाकली व फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न। या ठिकाणी माझ्या प्रियानु, फारो बरोबर देवा बोलत आहे। फारो परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा हा व्यक्ती नव्हता, परंतु देवाचं प्रेम प्रत्येक मानव जातीवरती आहे आणि फक्त विश्वासण्या लोकांना स्वप्न पडतात असं अजिबात नाही आहे। किंवा जे लोक येशूला ओळखतात त्यांच्याशीच फक्त स्वप्नाद्वारे देवा बोलतो असं अजिबात नाही। अविश्वासण्या लोकांच्या संगतीत सुद्धा
तेव्हा बोलत्याला आम्ही पाहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये कित्येक ठिकाणी कित्येक राजाला आम्ही लेख राजा विश्वास ठेवणार देवावरती नव्हता, त्याच्यानंतर फारो असेल तो नव्हता, त्याच्यानंतर नबुखदनेसर असेल तो नव्हता, परंतु देवबाप या लोकांशी स्वप्नाद्वारे बोललेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की भविष्यामध्ये जो दुष्काळ पडणार आहे त्या दुष्काळाविषयी फारो समोर परमेश्वर बाप प्रकट करत आहे आणि चिन्हाच्या द्वारे काही गोष्ट देवबाप त्या ठिकाणी दाखवत आहे भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी. म्हणून देवबाप भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी याविषयी सुद्धा देवबाप स्वप्नाद्वारे प्रकट करतो. फक्त समजण्यासाठी त्या आत्म्याने परे लोकांनी असणं किती महत्वाचं आहे. फक्त देवाच्या गोष्टीमध्ये त्या रिव्हील पाव्या यासाठी देवाच्या आत्म्यानं सामर्थ्यानं भरण्यानं कृपादानानं भरलेली लोक असणं किती महत्वाचं आहे. त्या ठिकाणी दुसरा भाग आम्ही पाहत आहोत की स्वप्नाचे प्रकार किती आहेत. दुसरा भाग आम्ही पाहिलेला आहे की भविष्याविषयी समजण्यासाठी देवबाप त्या ठिकाणी स्वप्नाद्वारे तो प्रकट करतो. तिसरी गोष्ट देवबाप सांकेतिक गोष्टी म्हणजे सिम्बॉलिक गोष्टी दाखवून त्या ठिकाणी स्वप्न आम्हाला तो दाखवतो. स्वप्नाच्या द्वारे तो प्रकट करतो. वेगवेगळ्या चिन्हाच्या द्वारे देवबाप स्वप्न दाखवतो आणि हे स्वप्न समजण्यासाठी अवघड असतं. तीन प्रकारचे स्वप्न आहेत. एक स्पष्ट स्वप्न ज्याच्यामध्ये आम्ही लगेच गोष्टी समजतात. दुसरं भविष्याविषयी गोष्टी समजतात. तिसरी गोष्ट की सिम्बॉलिक देवबाप सिम्बॉल ज्या काय काही गोष्टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे दाखवल्या जातात ज्याच्याद्वारे स्वप्न आम्हाला पडतं आम्हाला समजतं आणि आम्ही गोंधळून जातो की आम्हाला समजत नाही. देवाच्या आत्म्यानं भरलेल्या लोकांबरोबर तुम्ही सल्ला मसलत करून अशा गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही बोलू शकता जेणेकरून तुम्हाला समजेल. जर आम्हाला ते समजण्याचं ज्ञान नसेल आमच्याकडे कृपादान नसेल तर देवाच्या सेवकाबरोबर आम्ही त्या गोष्टी शेअर करू शकतो. कोणतेही स्वप्न तुम्ही हलक्यानं आणि इझीने घेऊ नये. आम्ही दानियेल याचा दुसरा अध्याय 1-36 त्या ठिकाणी जर आम्ही वाचेल तर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगते की कशा प्रकारे चिन्हाच्या द्वारे देवबाप त्या ठिकाणी बोलला. वाचे आम्ही. यस महाराज आपण दृष्टांत पाहिला ते एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपल्या पुढे उभा होता. त्याचे रूप विकराळ होते. त्या पुतळ्याची शीर उत्तम सोन्याचे, त्याची छाती व हात रुपेचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलावर आदळून त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले. तेव्हा लोखंड माती पितळ रुपे व सोने यांचे चूर्ण होऊन उन्हाळ खळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वाऱ्यांची उधळून नेली. त्यांचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यावर आदळलेला पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी आपली. हेच आपले स्वप्न. आता याचा अर्थ राजाच्या उजरात आम्ही सांगतो. या ठिकाणी आम्ही पाहतो माझ्या बहिणीन भाऊन की देवबाप त्या राजाशी स्वप्नाच्या द्वारे बोलत असताना काही सिम्बॉल त्या ठिकाणी दाखवत आहे. एक पुतळा त्याला दाखवलेला आम्ही पाहतो आणि दानियेल त्या ठिकाणी स्वप्नाचा अर्थ सांगतो. देवबाप सिम्बॉलच्या द्वारे आमच्याशी बोलत असतो. वेगवेगळे सिम्बॉल वेगळे चिन्ह आम्हाला दाखवतो. पवित्र शास्त्र आम्हाला दाखवत असेल. काही लोकांना त्या ठिकाणी साप दिसतील, काही लोकांना त्या ठिकाणी वेगळे पक्षी दिसतील, काही काही लोकांना पाणी दिसेल, काही काही लोकांना आम्ही त्या ठिकाणी देवाची आराधना करत असताना आम्ही स्वर्गामध्ये असलेलं दिसेल, काही काही लोकांना वेगवेगळे रस्ते काही काही लोकांना दिसतील, काही काही लोकांना भयानक अंधार दिसेल, असे वेगवेगळ्या चिन्हाच्या द्वारे त्या ठिकाणी देवबाप बोलत असतो. आम्हाला समजणं त्यासाठी महत्वाचं आहे. तीन गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत की स्वप्नाचे प्रकार किती आहेत. पहिलं की देवबाप स्पष्ट स्वप्नाद्वारे बोलतो. दुसरं भविष्याविषयी ज्या गोष्टी होणार त्याच्याविषयी देवबाप बोलतो. आणि तिसरं सांकेतिकेचा अर्थ चिन्हाच्या द्वारे देवबाप स्वप्नाद्वारे बोलतो. समजणं महत्वाचं आहे की देवबाप आमच्याशी बोलत असतो. आम्हाला त्याला सांगायचं असतं. आम्हाला त्याला सावध करायचं आहे. आम्ही जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे चुकीचा निर्णय घेऊ नये. आम्ही कुठेही जीवनामध्ये देवाच्या विरुद्धात वागू नये. आम्ही सैतानाचं भक्ष्य होऊ नये यासाठी देवबाप वेगवेगळ्या माध्यमातून तो उत्पत्तीपासून आतापर्यंत बोलत आहे. पण समजण्यासाठी लोकांना ते कदाचित ज्ञान नाही आहे. ते कदाचित तो ते ते, ते सामर्थ्य लोकांकडे नाही की देवाच्या गोष्टी समजून घ्याव्या जाणून घ्याव्या.
देवा कोणत्या गोष्टीवर बोलत आहे त्याला काय सांगायचं आहे आज आम्हाला नेमकं ते समजत नसल्यामुळं आम्ही जाणून घेत नाही की देवाचा इशारा आमच्यासाठी कोणता आहे. या काळामध्ये ज्या रीतीने युएल 2:28 आम्ही वाचलं की देवा म्हटला की शेवटच्या काळामध्ये मी स्वप्न आणि दुष्टांना जर तुमच्याशी बोलेन आणि मी प्रकट करीन तर कोणीही या शेवटच्या काळामध्ये ही जी घेऊ नका की देवापाला काय सांगायचं आहे काय आम्हाची बोलू इच्छितो नेमका आम्ही समजून घेऊया की स्वप्न कुणापासून आलेलं आहे. देवाप स्वप्नाद्वारे बोलतो, शरीराद्वारे स्वप्न पडतात, त्याच्यानंतर सैतानापासून सुद्धा स्वप्न येतात. आम्ही समजून घेऊया की नेमकं स्वप्न कोणत्या गोष्टीद्वारे आम्हाला येत आहे. जे मनुष्याला जीवन दिलेलं आहे त्या जीवनामध्ये मनुष्य 25% झोपतो. 25% म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी 60 वर्षाचं जीवन जगले असेल 60 मधलं 25% तो मनुष्य झोपतो. मग या झोपण्यामध्ये कितर वेळा आम्ही स्वप्न पाहतो लहानपणापासून आतापर्यंत. कुणाचं 40 वय असेल, 35 वय असेल, कुणाचं 50, 55, 60 वय असेल, एवढ्या वर्षामध्ये कितीतर स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहात आणि वेगवेगळ्या स्वप्नामध्ये वेगवेगळे चिन्ह तुम्ही पाहिलेलं आहात आणि ते स्वप्न प्रकट होतात. आणि कधी कधी जे स्वप्नामध्ये तुम्ही पाहतात त्याच गोष्टी काही महिन्यानं काही दिवसानं घडल्या त्या ठिकाणी पाहतात. एखाद्या स्वप्नामध्ये एखाद्या ठिकाणी मग तुम्ही गेलेला असता आणि परत त्याच ठिकाणी तुम्ही स्वप्नामध्ये जे पाहिले असतं तेच ठिकाण तुम्हाला एका महिन्यानं 15 दिवसानं किंवा 2-3 महिन्यानं परत त्याच ठिकाणी तुम्ही जाता आणि मग आश्चर्य करता आणि हेच मी कुठेतरी ठिकाण पहिला पाहिलेलं आहे. ही जी परिस्थिती माझ्यावर घडत आहे पहिला कधीतरी घडलेला आहे. या ठिकाणी मी कधीतरी गेलेलो आहे. आम्ही गेलो नसतो परंतु स्वप्नामध्ये त्या ठिकाणी आम्ही जातो आणि काही गोष्टी आम्हाला प्रकट होतात. कारण गीतरत्न याचा 5वा अध्याय दुसरं वचन काय त्या ठिकाणी सांगतं. गीतरत्न याचं 5वा अध्याय दुसरं वचन काय सांगतं. गीतरत्न याचं 5वा अध्याय दुसरं वचन. मी निद्रिस्त आहे तरी माझे मन जागृत आहे. ऐका, माझा वल्लभ दार ठोकीत आहे, त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. तो म्हणतो, माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड. माझे डोके दवान धबधबले आहे, माझी झुलपे रात्रीच्या दहीवर बिंदूंनी भरून गेले आहे. या ठिकाणी वचन सांगतं गीतरत्न 5:2 सुरुवातीला त्या ठिकाणी लिहिलंय की मी निद्रिस्त आहे तरी माझे मन जागृत आहे. माझ्या बहिणीनं भावानं जेव्हा आम्ही झोपतो आमचं मन जागृत असतं. आमचं मन जागृत असतं. देवबाप त्या मनाशी बोलत असतो. त्या मनाला देवबाप गोष्टी प्रकट करत असतो. जेव्हा आम्ही झोपतो वचन स्पष्टपणे लिहिलंय नीतीसूत्र 5:2 जेव्हा आम्ही निद्रिस्त आहे तरी माझे मन त्या ठिकाणी जागृत आहे. देवबाप आम्हाला प्रकट करू इच्छितो आणि प्रत्येकाला मी विनंती करेन की या शेवटच्या काळामध्ये जे स्वप्न देवबाप आमच्याशी बोलत आहे त्या स्वप्नाचा अर्थ आम्ही समजून घेऊया. ते स्वप्न नेमकं कुणापासून आहे आम्ही प्रार्थनेमध्ये करूया. काही ज्या तरुणी असतील, माझ्या बहिणी भाऊन काही तरुण असतील, एखाद्या तरुणाविषयी एखाद्या तरुणीविषयी विशेष स्वप्न पडतं आणि त्यांना वाटतं की होय ठीक आहे, देवबाप हा मला त्या मुलाविषयी दाखवत आहे, त्या मुलीविषयी मला दाखवत आहे आणि मी जाऊन त्याच्याशी विवाह करावा. मी तुम्हाला प्रत्येकाला विनंती करू इच्छितो की तुम्ही नेमकं ते समजून घ्यावं, प्रार्थनेमध्ये जावं, देवाला विचारा, देवा खरोखर हे जे स्वप्न आहे ते तुझ्यापासून आहे का, सैतान मला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडत आहे का, माझ्या देहापासून मला ते स्वप्न येत आहे. आम्ही समजून घेऊया, आम्ही जाणून घेऊया. कारण कोणी फसू नये, देवाचं वचन सांगतं की कोणी फसू नये, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. गलतीकाराच्या 5व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी वचन लिहिलेलं आहे. म्हणून कोणी असेल, कोणतंही स्वप्न त्यांना पडेल तर त्या स्वप्नाचा पहिला आम्ही अभ्यास करूया, प्रार्थना करूया, देवाला विचारा की देवा मला ते प्रकट कर, जरी नाही समजत तुम्ही नक्कीच आमच्याशी बोलावं, नक्कीच मी देवाकडे त्या गोष्टीसाठी देवाकडे मी मागत आहे, देवा रिव्हलेशन मला देत आहे, नक्कीच मी त्याच्यासाठी तुमच्यासाठी मार्गदर्शन करेल की नेमकं स्वप्न देवा तुमच्याद्वारे बोलण्यासाठी ते आलेलं आहे. तुमच्या शरीरापासून स्वप्न आलेलं आहे का, तुमच्या त्या ठिकाणी सैतान तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी ते स्वप्न पाळत आहे. तर या शेवटच्या काळामध्ये येईल 2:28 प्रमाणे आमच्या जीवनामध्ये देवापाला त्याच्या स्वप्नाच्या द्वारे बोलत असताना आम्ही जागृत राहूया, आम्ही समजून घेऊया की देवाला कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे आमच्याशी बोलायचं आहे. देवाप तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद करो. माझा विश्वास आहे की हे वचन तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादासाठी कारणीभूत असेल.